दारूच्या नशेत चाकू हल्ला करून गिरीश कृष्णराव देशपांडे व्यवश्य सत्तेचाळीस राहणार गार्डन व्ह्यू अपार्टमेंट युनियन बँकजवळ त्रिकोणी बागेसमोर सांगली याच्यावर चाकू हल्ला करून पसार झालेला अवधूत सुनील पाणबुडे व्यवश्य तेवीस राहणार खणबाग रोड सांगली यास ताब्यात घेण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आलंय गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, की संशयित आरोपी अवधूत पाणबोडे हा दारूच्या नशेत रस्त्यावर पडला होता त्यास उठवण्याकरिता फिर्यादी गिरीश देशपांडे हे पुढे गेले असता संशयित आरोपी याने तू मला का उठवतोस असे बोलून तो धक्काबुक्की करू लागला तरीही फिर्यादी यांनी त्याला मदत करण्यासाठी पुढे जात असताना संशयित आरोपी याने कमरेस असलेला चाकू काढून फिर्यादी यांच्या हातावर आणि पायावर सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणाहून तो पळून गेला जखमी फिर्यादी यांनी याची तक्रार विश्रामबाग पोलिसात दिली पोलिसांनी गुन्ह्यातील घटनास्थळी असणारे प्रत्यक्ष साक्षीदार यांच्याकडून आरोपीची माहिती घेऊन त्या माहितीच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आरोपीचा अत्यंत चाणाक्षपणे शोध घेऊन संशयित आरोपी चा अवधूत पाणबोडे यास ताब्यात घेतले चौकशी दरम्यान संशयित आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा केल्याचे कबूल केले असल्याने आरोपीला अटक करण्यात आली सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार आणि त्यांचे दप्तरी पोलीस हेडकॉन्स्टेबल भोळे विश्रामबाग करीत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुल्ले उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ माने अमोल भोळे पोलीस नायक दरिबा बंडगर पोलीस कॉन्स्टेबल संदीप घसते ऋतुराज होळकर यांनी पार पाडली